आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बाप्पांचे आगमन लवकरच. कोगनोळीसह परिसरात गणेश मूर्ती कामाला आला वेग. सर्वत्र घाई गडबड. कोगनोळीसह परिसरातील हनबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तिवडे, आपाचीवाडी, हदनाळ, कुर्ली येथे गणेश मूर्ती बनवण्याचं काम आता जोरात सुरू आहे. गणेश आगमन महिन्याभरावर आला असल्याने कुंभारवाडा रात्रभर जागू लागल्याचं चित्र दिसू लागलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणेशाचे आगमन उशिरा होत असले तरी सर्वच गावातील कुंभार समाज गणेश मूर्ती तयार करण्यासाठी धावपळ सुरू आहे. कोगनोळी परिसरातील हनबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव गावातील युवक मंडळे व घरगुती गणेश मूर्तींची मागणी मोठी असल्याने रात्रंदिवस जागून काम पूर्ण करण्यासाठी कुंभार समाज काम करत आहे. येथे लहान मूर्तीपासून 12 फुटी गणेश मूर्ती बनवण्यात येत आहे. चालू वर्षी रंगाचे प्लास्टरचे दर वाढले आहेत. मजुरांची कमतरता यामुळे गणेश मूर्ती तयार होण्यास वेळ लागत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 10 ते 20 रुपयांनी गणेश मूर्तींचे दर वाढणार आहेत. कोगनोळी परिसरात सार्वजनिक मंडळे व घरगुती सुमारे 2000 हून अधिक मूर्ती लागत असल्याने आता या कामा हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. नाव तुमचे? गणपती एक महिन्याच्या अवधीवर येऊन टेपला आहे. आतापर्यंत गणपतीचं काय काय काम चालू आहे? गणपती कशा कशा प्रकारचे करताय? साधारणतः कुणाला किती मूर्ती आहेत तुम्हाला? साधारणतः गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी दरात काय फरक राहणार? काय 100 रुपये वाढणार? आता गणपतीचं काम म्हणजे कुठल्या स्थितीत आलंय? मूर्तींचं काम करणं कुठल्या स्थितीत आहे म्हणजे? कुंभारमध्ये किती ठिकाणी मूर्ती केल्या? कुंभार कुंभार संख्या किती आहे? 32 आहे. साधारणतः कुणी सगळ्या कुंभारच्याकडे मिळून साधारण मूर्ती आहे का? अंदाजे किती तयार होत असेल तरी कोगनोळीमध्ये? त्या मूर्ती मागणी कुठून कुठून आहे? प्लॅस्टरचा गणपती आणि शाडूचा गणपती यामध्ये काय फरक आहे? आणि दादे काय फरक पडतो? दोन्ही पैकी म्हणजे शाडूचा गणपती महाग काय प्लॅस्टरचा?